नमस्कार, शी प्लॅन्स डिनर ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत पालक पनीर फ्रँकी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे पालक पनीरची केलेली भाजी, त्याच्यामध्ये पालक हवा. त्याच्यानंतर मी इकडे सकाळी केलेली एक पोळी घेतलेली आहे चपाती. फणकेपासून जे आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो ती चपाती घेतलेली आहे. तुम्ही ताजीही चपाती बनवू शकता. आणि चपातीला लावण्यासाठी सॉस घेतलेला आहे टोमॅटो केचप. आता आपण कृतीकडे वळूया. मी चपातीचे दोन समप्रमाणात मधून कट करून दोन केचप लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर हे जे पनीर पालक पनीरचं जे आपण ग्रेव्हीमध्ये हे मिक्स केलेलं पनीर आहे ते त्याला त्याच्यामध्ये स्टफ करणार आहोत. होळीवरती मी सॉस घेतलेला आहे साधारण एवढं, आणि ते चमच्याने स्प्रेड करते पूर्णपणे. तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती आपण आणि हे जे तो फ्रँकीज बनवलेले आहे पनीरची भाजी राहिली असेल तर खाताना कदाचित कळती कळती कंटाळ येतो. त्याच्यामुळे अशा जर प्रकारे जर त्याचा रियूज केला आपण तर फ्रँकी भाजी पण उपयोगाला येते, संपून जाते. आणि हे फ्रँकी पण खूप टेस्टी लागते.
पातळ असेल तर त्याच्यामध्ये पनीर मिक्स केलं तर ती थोडीशी घट्ट होऊन जाते आणि पनीर हेल्दीही आहे. पनीरची फ्रँकी बनवू शकतो. हे आपली फ्रँकीज रेडी झालेली आहेत. आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. फ्रँकीज सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि हे आपण सॉससोबत खाऊ शकतो किंवा विदाउट सॉस नसेल तरी त्याच्यामध्ये पालक पनीरची टेस्टी सब्जी घातलेली ऑलरेडी घातलेली आहे.